कर्नाटकमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या निमित्तानं प्रचार सुरू आहे. प्रचारावेळी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या एका टीकेमुळे मोठा वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचा निरक्षर असा उल्लेख केलाय. यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक कलह सुरू आहे. काँग्रेसनं शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसनं प्रौढांसाठी शिक्षणासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोक आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. अंगुठा छाप मोदींमुळे आज देशाला हे भोगावं लागतंय अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेसनं केलेली ही टीका मोदींवर वैयक्तिक टीका असल्याचं अनेकांनी म्हटलंय. काँग्रेसमधील भाजपच्या प्रवक्त्या मालविका अविनाश यांनी काँग्रेस इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकतं अशी टीका केली आहे. तसंच यावर प्रतिक्रिया दिली जावी इतकीही याची किंमत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.